भारतीय इतिहासामध्ये अनेक महामानवांचं, अनेक आदर्शांचं अशा पद्धतीनं शिरकान केलेलं आपण पाहिलं. इतिहासाच्या या आरशामध्ये आपण नेहमी आपलं प्रतिबिंब पाहण्याचा प्रयत्न करतो, परंतु दुर्दैवाने खेदाने आपलं म्हणून जे काही इतिहासामध्ये पडलेलं प्रतिबिंब आहे ते प्रतिबिंब मात्र काही दिसत नाही. अशा अनेक समस्या इतिहासाच्या अंगणामध्ये उभ्या असताना डॉक्टर महेंद्र कदम व इतर मान्यवरांनी हा खरोखरच एक महत्वपूर्ण असा कार्यक्रम या लॉकडाऊनच्या काळात आखलेला आहे. निश्चितच तो एक वेगळी सुखद भावना देणारा हा उपक्रम आहे. कॉम्रेड शरद पाटील हे असंच एक व्यक्तिमत्व. खरं तर कॉम्रेड शरद पाटलांच्या या व्यक्तिमत्वावरती, या त्यांच्या चारित्र्यावरती, त्यांच्या एकूणच अचीवमेंटवरती मी बोलण्यात का समर्थ आहे की नाही हे मला माहीत नाही, परंतु कॉम्रेड शरद पाटलांच्या संपर्कामध्ये मी जे काही विजडम समंजसपणा मी कमवला आहे त्या समंजसपणामधून मी जो अभिव्यक्त होत आलो आहे त्यावरून डॉक्टर महेंद्र कदमांना असं वाटलं असेल की मी या व्यक्तिमत्वावरती बोलू शकतो. खरं तर इतरांच्या तुलनेत मला अधिकचा ॲडव्हान्टेज मिळालेला आहे, तो म्हणजे 2001 पासून ते त्यांच्या निर्वाणापर्यंत 2014 पर्यंत मी सातत्याने त्यांच्या संपर्क, हा इतरांच्या तुलनेमध्ये मला मिळालेला ॲडव्हान्टेज आहे. त्यातून आलेला जो समंजसपणा आहे, विजडम आहे, ते कदाचित या पद्धतीनं माझ्या व्यक्तिमत्वामध्ये, माझ्या डिलिव्हरीमधून, माझ्या अभिव्यक्तीतून ते पाझरत असेल तो परिस्पर्श जो आहे त्यातून मी काय जे वेचलं, जे वेचे होते, मी जे काही कमवलं, मी जे काही अर्न केलं ते अभिव्यक्त होत असत. कॉम्रेड शरद पाटील एक डिस्टंट व्हिजनमध्ये अत्यंत नकारात्मक, अत्यंत हेकेखोर, वेगळ्या पद्धतीनं सामाजिक, राजकीय, आर्थिक भूमिका घेणारं व्यक्तिमत्व, असं त्यांचं एक चित्र आपल्याला डिस्टंट व्हिजनमधून दिसतं. परंतु आपण जसंही या व्यक्तिमत्वाच्या जवळ जातो, त्या व्यक्तिमत्वाचं अध्ययन करतो, व्यक्तिमत्वाच्या संपर्कात येतो, आणि मग हे जे काही आक्षेप आहेत हे त्यांच्याविषयीची जी धारणा आहे ती धारणा आपोआप गळून पडते, असं हे प्रतिभाशाली व्यक्ती, अत्यंत महनीय असं व्यक्ती, त्यांच्यावरती बोलणं ही खरोखरच एक आनंददायक अशी बाब आहे. इज लाईक अ फादर फिगर. काहींच्या मनामध्ये त्यांच्याविषयी असणारी जी भावना आहे, जे आक्षेप आहेत, ते स्वागतार्हच आहे, त्याला कधीही आम्ही नकार दिला. परंतु आम्ही सातत्याने हे म्हटलं की कॉम्रेड शरद पाटील असा यक्ष आहे जो तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याची क्षमता धारण करणारा हा यक्ष आहे. तुम्ही त्याच्या दूर राहू नका, त्यांच्या संपर्कात जा, तुम्ही त्यांच्याविषयी गैरसमज पसरवू नका,
त्यांच्या संपर्कात जा आणि मग ते व्यक्तिमत्व अनुभव. अनेकानेक आक्षेपाने अनेकानेक अनुल्लेखाने ह्या व्यक्तिमत्वाला तुम्ही नकारून शरद पाटलाचं तुम्ही नुकसान करत नाही आहात, तुम्ही स्वतःच नुकसान. 2001 पासून ते 2014 पर्यंत सातत्याने आम्ही अशा पद्धतीनं त्यांच्यावरच्या आक्षेपांना स्वागतार्ह अशा आक्षेपांना अशा डिबेट्सना आम्ही या पद्धतीनं उत्तर देतात. शरद पाटील हे कोणताही वैमनस्य भाव न बाळगता अत्यंत प्रोफेशनल असे हिस्टॉरियन होते. शरद पाटील समाजशास्त्री होते. शरद पाटील ललित साहित्याचा आस्वाद घेणार एक अत्यंत अभिनव असा समीक्षक होता. शरद पाटील सौंदर्यशास्त्री होता. शरद पाटील व्युत्पत्ती शास्त्रज्ञ होता, इटोमोलॉजिस्ट होता. शरद पाटील डायलेक्टिशियन होता. शरद पाटील एक इपिस्टमोलॉजीचं भव्य दिव्य अत्यंत अफाट असं समाज दर्शन करणार इपिस्टमोलॉजिस्ट होता. शरद पाटील फिलॉसॉफर होता. शरद पाटील डायलेक्टिकल लॉजिक निर्माण करणारा तर्कशास्त्री होता. असं हे प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व आणि जर तुम्ही त्याला नकार देत असाल तर त्यामध्ये शरद पाटलाचं नुकसान नाही, आपण आपलं नुकसान करतो. शरद पाटलांना अनुल्लेखाने मारणं का आणि शरद पाटलांना नकार देणं का हा डिबेटच्या पातळीवरती, डिबेट हा नेहमीच त्यांनी स्वागतार्ह ठरलेला होता. परंतु अशा पद्धतीनं नकार देऊन आपण सातत्याने आपलं स्वतःच एकूणच इंटेलिजन्स याच जे काही विचार विश्व ज्याच्या अनेक शक्यता आपण निर्माण करू शकलो असतो त्या विचार विश्वामध्ये त्याच्यामध्ये आपण अवरोध निर्माण करतो. त्यामुळे आजही आणि नेहमीच आम्ही असं म्हणत आलो की कॉम्रेड शरद पाटील तुम्ही अध्ययन करा. कॉम्रेड शरद पाटील वाचलेलाच नाही, कॉम्रेड शरद पाटील ऐकलेलाच नाही आणि तो म्हणतो की कॉम्रेड शरद पाटील मला समजत. मित्रांनो, आदिवासी पाड्यातले लोक ज्यांचं 1956 काळामध्ये कॉम्रेड शरद पाटील फुटक्या फळ्यावरती त्यांचे वर्कशॉप्स घ्यायचे, त्यांची शिबिरं घ्यायचे, त्यांच्यातून त्यांनी नेतृत्व निर्माण केलं, त्यांच्यातून त्यांनी कार्यकर्ते निर्माण केले, त्यांच्यातून त्यांनी फॉरेस्ट राईट ऍक्ट 2006 निर्माण करणारे विधिवत लीगल ऍडवायझर निर्माण केले चळवळीसाठी. आणि सर्वात महत्वाचं, कोणतंही शिक्षण न घेतलेल्या कॉम्रेड नजुबाई गावित यांना लिहायला लावलं, कादंबरी लिहायला लावली आणि प्रोबॅबली त्या जगातल्या पहिल्या महिला आदिवासी कादंबरी. हा परिस्पर्श नाही का? अशा पद्धतीनं आपण शरद पाटलाकडे पाहू शकत नाही का? अशा पद्धतीनं शरद पाटलांची आपण अनुभूती घेऊ शकत नाही का? अशा पद्धतीनं शरद पाटील आपण समजून घ्यायला आपणच अवरोध निर्माण केला तर ते नुकसान आपलं आहे, इंटेलिजन्स याचा आहे, साहित्य क्षेत्राचा आहे, सोशल सायन्सेसचा आहे. मित्रांनो, कॉम्रेड शरद पाटील हा आध्यात्मिक विश्वामध्ये ज्या पद्धतीनं म्हणतात की अनुभूतीचा विषय आहे त्या पद्धतीनं कॉम्रेड शरद पाटील हा अनुभूतीचा विषय आहे. गैरसमजाच्या तरंगावरती तरंगून कॉम्रेड शरद पाटलेला तूर लोटण्यामध्ये जे नुकसान आहे ते मी नुकसान आता मांडलं तुमच्याकडे. हा प्रतिभाशाली, हा विद्वान, हा डाऊन टू अर्थ होता, अत्यंत स्पष्ट वक्ता होता. मानवी मनाचे कंगोरे सातत्याने तपासणार आहात. 2001 ला सर्वप्रथम आमचा त्यांचा संपर्क. आम्ही पुण्यामध्ये बीजी मेडिकल कॉलेजच्या ऑडिटोरियममध्ये एक सिम्पोसियम ठेवलं होतं.
रिडिफायनिंग लिबर्टी डेमोक्रेसी अँड इक्वॅलिटी. रिडिफायनिंग लिबर्टी डेमोक्रेसी अँड इक्वॅलिटी हा तो विषय होता आणि या विषयावरती वेगवेगळ्या मेथडलॉजी, मग तो आंबेडकरवाद असो, आंबेडकर मार्क्सवाद असो, फुले आंबेडकरवाद असो, लिबरेशन थिओलॉजीमध्ये इस्लाम असो, ख्रिश्चॅनिटी असो, या मेथडलॉजीच्या आधारावरती आज आम्ही स्वतंत्र समता लोकशाही यांना कसं रिडिफाईन करू अशा पद्धतीचा तो सिम्पोसियम होता. डॉक्टर रावसाहेब कसबे, आजीज नादात, निर्मला बाकरे, प्रभाकर संजगिरी, सुहास पळशीकर अशा विद्वानांना आम्ही आमंत्रित केलं. त्यावेळेला माझा भाऊ डॉक्टर वीरेंद्र घोगरे म्हणाला की हे सौत्रांतिक मार्क्सवाद हे नवं तत्वज्ञान, त्याची आखणी, त्याची मांडणी पुढे येते. कॉम्रेड शरद पाटलांना आपण या मेथडॉलॉजीमध्ये इन्व्हॉल्व करूया, त्यांना सामील करूया सिम्पोसियम. जेव्हा आम्ही संपर्क केला तेव्हा त्यांनी म्हटलं की तुम्हाला धुळ्याला यावं लागेल. आम्ही धुळ्याला गेलो, रात्रभर प्रवास करून आम्ही सकाळी पोहोचलो, घरी गेलो, पॅन्ट घातलेले आम्ही, शर्ट इन केलेलं, डॉक्टर वीरेंद्रने त्यावरती जॅकेट घातलेलं, बूट घातलेले, अशा वेशामध्ये आम्ही दरवाजाबाहेर बूट काढून त्यांच्या टेरेसवरील त्या अभ्यास खोलीमध्ये आम्ही प्रवेश केला. ते आमची वाट बघत बसले. बसता क्षणी पहिला प्रश्न त्यांनी आम्हाला केला की हा जो वेश आहे हा वेश आपला नाही, पाश्चात्य वेश. जॅकेट इन केलेला, शर्ट, ते बूट. मग आम्ही सरळ म्हटलं की आता ही तर प्रचलित आहे, त्यामुळं जसं आहे तसं ते वागतो. आम्हाला कंडम करत ते म्हणत की आपला अभिनवेश, आपला आवेश, आपली जाणीव ही आपलं सबकॉन्शियस प्रचोदित करत असते. आम्हाला ते कळण्याच्या पलीकडचं होतं. त्यानंतर आम्ही शहा पाणी झाल्यानंतर आमचं प्रपोजल त्यांच्या पुढे ठेवलं आणि अशा पद्धतीने हे विषय आहे, या विषयामध्ये आपण बोलावं, अमुक अमुक तारखेला हा कार्यक्रम आहे तर आपण यावं, अशी विनंती केली. ते म्हणाले हे पहा, मगाशी मी तुम्हाला काय म्हणालो की तुमचा जो अभिनवेश आहे, तुमचा जो आवेश आहे, तुमचा जो वेश आहे, तो वेश, ती अभिव्यक्ती तुमच्या सबकॉन्शियसनी प्रचोदित केलेल्या. आणि आज तो जो कन्फ्लिक्ट आहे तुमचा कॉन्शियस आणि सबकॉन्शियसचा, तो पाश्चात्य धारणेचा. आम्ही म्हटलं कसं? ते म्हणाले हा पहा, सब्जेक्ट काय आहे तुमचा, रिडिफायनिंग लिबर्टी डेमोक्रेसी अँड इक्वॅलिटी. भारतीय कॉन्टेक्स्टमध्ये हा विषय, त्याचा जो क्रम आहे तो लिबर्टी, इक्वॅलिटी आणि डेमोक्रेसी असतो. पाश्चात्यामध्ये, पाश्चात्य कॉन्टेक्स्टमध्ये हा कबूल आहे की लिबर्टी, डेमोक्रेसी, इक्वॅलिटी. या पद्धतीनं आपल्याला एकूणच त्या सामाजिक ताण्याबाण्याकडे, सामाजिक घडामोडीकडे पाहिलं. हा पहिला अनुभव आम्हाला थरारून गेला. त्याबरोबरच त्या दिवसभराच्या चर्चेमध्ये आम्ही म्हटलं की कॉम्रेड शरद पाटलांचं हे एकूणच जे आकलन आहे समाज विश्वाविषयी, राजकीय विश्वाविषयी, ते अफाट आहे. त्यांनी खरोखरच आम्हाला त्यांच्या त्या पहिल्या दिवसाच्या आमच्या इंटरॅक्शनमधून आम्हाला प्रभावित केलं. अर्थात ते त्यांच्या वाचनामधून आम्ही प्रभावित झालंच होतो, परंतु ती जी अनुभूती होती, ती अनुभूती, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचा कमालीचा स्पष्ट वक्तेपणा. आम्ही कार्यक्रमाचं नियोजन घेऊन गेलो आणि ते आमच्याच चुका काढतो. हा पहिला झटका होता आम्हाला, परंतु त्यानंतर ज्या पद्धतीनं तो उलगडा केला त्यांनी दिवसभरामध्ये, तो अभिनव होता, तो थरारून टाकणारा होता. प्रत्येक गोष्टीवरती इतक्या सूक्ष्मपणे त्यांचं झालेलं अध्ययन, मानवी मनाचे अनेक अनेक कंगोरे स्पष्टपणे उलगडून दाखवणारा हा महान विचारवंत. अर्थातच तेव्हापासून ते त्यांच्या निर्वाणापर्यंत आम्ही नेहमीच त्यांच्याबरोबर.
हा पहिला प्रसंग त्यांच्या जीवनामधला आमच्या जीवनाला त्यांच्या जीवनाशी अटॅच करून गेला कायमच. त्यानंतर हे त्यांच्या कार्यक्रमानंतर आम्ही नेहमी संपर्कात राहिलो. त्यांच्याकडून नेहमी हे बोललं जायचं की मला अनेक वर्ष झाले मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या भागामध्ये आलेलो नाही. आनंद कोठाड्या यांनी राहुरी विद्यापीठामध्ये माझी काही राम, कृष्ण, विदूर यांच्यावरती व्याख्यानं ठेवली होती. कोल्हापुरामध्ये माझी अशीच व्याख्यानं मोठ्या प्रतिसादामध्ये आयोजित केली गेली होती. परंतु त्यानंतर मोठा काळ गेला, मी या भागामध्ये आलेलो नाही. त्या पार्श्वभूमीवरती आम्ही काही महिन्याभराच्या तयारीनंतर पश्चिम महाराष्ट्राच्या या पाचही जिल्ह्यामध्ये एक दिवसाचं शिबिर त्यांचं आम्ही आयोजित केलं. आठवडाभर अगोदर ते सगळं नियोजन घेऊन, तो कार्यक्रम घेऊन आम्ही धुळ्याला त्यांच्याकडे गेलो. मोहन खंडाळे आणि आम्ही दोघही त्यांना भेटलो आणि ते पूर्ण नियोजन सांगितलं. ते नियोजन सांगताना आम्ही पाहिलं तर त्यांच्या पायाला मोठी जखम झाली आणि ते डायबेटिक असल्यामुळे ती जखम ओली राहत होती, चिघळलेली होती ती जखम. आम्ही म्हटलं, कॉम्रेड, आठवड्यावर हा कार्यक्रम आला, तुमची जखम एवढी, आपण हा कार्यक्रम पुढे ढकलूया का? ते म्हणाले, त्याची काही गरज नाही. हो म्हटलं, आपण याच्यावरती उपचार करू, डॉक्टरांना विचारू, हे त्रासदायक व्हायला नको, कारण शेवटी हा डायबेटिक आणि तो किती चिघळेल हे आपल्या आकलनापलीकडचं, आपल्या समजेच्या पलीकडचं. आपण दवाखान्यामध्ये जाऊ, डॉक्टरांना विचारू आणि मग निश्चित करू. ते ऐकायला तयार नव्हते, परंतु आम्ही बळजबरीनं त्यांना त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे घेऊन गेलो, दाखवलं. फॅमिली डॉक्टरने त्यांना प्रिस्क्रिप्शन गोळ्या, औषधं आणि ड्रेसिंग केलं. त्यांच्या चेंबरमध्ये बसल्यानंतर त्यांना डॉक्टर म्हणाले की मला कॉम्रेड नजुबाईंकडून कळालं की तुम्ही हा पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार, तर मला वाटतं की तुम्ही डायबेटिक आहात, जखम ओली आहे आणि ही जखम तुम्हाला त्रासदायक होईल, तर तुम्ही या दौऱ्यावर जाऊ नये, ते तुमच्यासाठी त्रासदायक. कॉम्रेड शरद पाटील म्हणाले, डॉक्टर साहेब, तुम्ही आरोग्य क्षेत्रामधले एक्सपर्ट आहात, मी समाज शास्त्रामधला एक्सपर्ट आहे, तुमच्या आरोग्य क्षेत्रातल्या एक्सपर्टीज आणि त्या एक्सपर्टीजवरून तुम्ही दिलेलं मत ते आहे की मी डायबेटिक आहे, माझी जखम ओली आहे, ती चिघळू शकते आणि ते ओली जखम चिघळू नये यासाठी तुम्ही औषध उपचारही केले, मला औषधही दिलं. इथपर्यंत तुमचं मत आहे हे तुम्ही त्यातले तज्ज्ञ असल्यामुळं, एक्सपर्ट असल्यामुळं मी मान्य केलं. आता इथून पुढचं जे मत आहे की मी दौऱ्यावर जायचं का नाही हा समाजशास्त्राचा विषय आहे आणि त्यातला एक्सपर्ट मी असल्यामुळं मी या दौऱ्यावर जाणार. तुम्ही तुमच्या क्षेत्राचे एक्सपर्ट, तुम्ही केलेलं मत, तुम्ही केलेलं मार्गदर्शन मला मान्य आहे, मला ग्राह्य आहे, परंतु समाजशास्त्रातले तुम्ही एक्सपर्ट नसल्यामुळं हा दौरा माझ्यासाठी किती महत्वाचा आहे हे तुम्हाला कळणार नाही, त्यामुळं ह्याच्यातलं मत जे आहे ते माझं राहणार आणि मी दौऱ्यावर जाणार. अशी अफाट कमिटमेंट असणार माझी आपल्या ध्येयाशी. प्रतारणा करणं त्यांच्या कॉन्शियस सबकॉन्शियस मध्ये कधी आलंच नाही. ते ध्येय छोटा असो किंवा मोठा असो, परंतु त्यांची कमिटमेंट विशाल असायची, त्याच्यासाठी झोकून देणं हे नेहमीच प्रत्येक प्रसंगामध्ये त्यांनी दर्शवलं, कृतीमधून ते अंमलात आणलं. कॉम्रेड शरद पाटलांचा हा जो दुसरा प्रसंग आहे, त्या प्रसंगामध्ये आम्ही अधिकच त्यांच्या संपर्कात राहिलो, अटॅच राहिलो. त्यांच्यासाठी मग मी, आमची टीम, माझा भाऊ तेव्हा दिल्लीला होता, त्यांनी सातत्याने कॉम्रेड
शरद पाटलांच्या संपर्कात राहून हा जो डिस्कोर्स आहे तो समाजशास्त्रातला असो, तो जनसंघटनामधला कृतिशील असो, तो सातत्याने आम्ही कार्यान्वित ठेवण्याचा प्रयास केला. तिसरा एक अत्यंत महत्त्वाचा असा प्रसंग म्हणजे कॉम्रेड शरद पाटलांचा तिसरा इंग्रजी खंड कास्ट एंडिंग बुर्जवा डेमोक्रेटिक रेव्होल्युशन अँड इट्स सोशालिस्ट कन्झ्युमेशन हा जो तिसरा खंड आहे, तिसरा खंड आम्ही संपर्कात आल्यानंतर जवळपास त्याच काळामध्ये तो प्रकाशित व्हायचा होता. मग डॉक्टर वीरेंद्र घोगरे म्हणाले की मी दिल्लीमध्ये आहे आणि इंग्रजीमध्ये एक ग्रंथ असल्यामुळं तो आपण JNU मध्ये प्रकाशित करू. कॉम्रेड शरद पाटलांना अत्यंत आनंद झाला की आपण हा JNU मध्ये प्रकाशित करतो आणि तो आम्ही JNU मध्ये प्रकाशित करण्याचं निश्चित केलं. मग ते JNU मध्ये प्रकाशित करण्यासाठी कोण महत्वपूर्ण व्यक्ती आहे, तर स्वाभाविकपणे कॉम्रेड शरद पाटलांच्या तोंडून नाव निघालं, डॉक्टर रजनी कोठारे. समाजशास्त्राचा हा पायोनियर, भारतीय समाजशास्त्राचा हा फादर, अत्यंत महत्वपूर्ण असं समाजशास्त्रातलं त्यांचं कार्य, CSDS च्या संस्थापक सदस्यामधलं हे एक व्यक्तिमत्व कॉम्रेड शरद पाटलांसाठी अत्यंत आदरणीय, मैत्रीपूर्ण, सहचार्याचा त्यांच्या विषयी भाव असणारं हे व्यक्तिमत्व आणि त्याबरोबरच डॉक्टर रजनी कोठारी, गोपाळ गुरु, कलेरियन रॉड्रिक्स अशी नाव निश्चिती करण्यात आली. रजनी कोठारीकडे मी आणि वीरेंद्र पहिल्यांदा गेलो, आम्ही पाहिलं तर ते बेड रिडन होते, म्हणजे त्यांना झोपूनच राहावं लागत अशी त्यांची शारीरिक अवस्था झाली. त्यांना लघवीसाठी स्वतंत्र व्यवस्था केली गेली, त्यामुळं तो बेड रिडन व्यक्तिमत्व आणि त्यांना आम्ही आमंत्रण द्यायला गेलो की तुमच्या हस्ते या पुस्तकाचं उद्घाटन करायचं. आता तो शब्दच आमच्या तोंडून बाहेर पडला की कसं म्हणावं की ह्या पुस्तकाचं उद्घाटन करण्यासाठी कॉम्रेड शरद पाटलाने आम्हाला तुमच्याकडे पाठवलं. म्हणून आम्ही विषय बदलला आणि कॉम्रेड शरद पाटलाने तुमच्याकडे तुमच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी आम्हाला पाठवलं. अशा पद्धतीने आम्ही चर्चा सुरू केली आणि त्या चर्चेमध्ये त्यांच्याकडूनच प्रश्न आले की आता कॉम्रेड शरद पाटलांचं काय चाललेलं आहे, कोणतं लिखाण चालू आहे, कुठपर्यंत आलं. त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आम्हाला सांगावं लागलं की असं असं तिसरा खंड त्यांचा आता पूर्ण झालेला आहे आणि प्रकाशनाची तयारी आहे. तर ते स्वतः पलंगावरती उठून बसले आणि ते म्हणले शरद पाटलांना सांगा की त्या तिसऱ्या खंडाचं प्रकाशन माझ्या हस्ते करा, मी त्या तिसऱ्या खंडाचं प्रकाशन करा, दिल्लीमध्ये हा कार्यक्रम आयोजित करा, ते कार्यक्रमाचं मी नियोजन. हा आमच्यासाठी अत्यंत वेगळा धक्का होता. कॉम्रेड शरद पाटलाने अशा पद्धतीनं खूप अत्यंत मोठा काळ गेला होता मला की रजनी कोठारी आणि त्यांचा संपर्क त्या काळामध्येही अशा पद्धतीनं आस्थेनं एक रिलेशन मेंटेन करणं, एक प्रगल्भ मित्रभाव आपल्या सहकार्याच्या मनामध्ये निर्माण, हे कॉम्रेड शरद पाटलांच्या ह्या व्यक्तिमत्वातूनच हे सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या. रजनी कोठारी त्या कार्यक्रमाला आले, आम्ही JNU मधले अनेक ऑडिटोरियम पाहणी केली, ऑडिटोरियमच्या शेजारी त्यांना लघवीला त्रास होऊ नये म्हणून टॉयलेट जवळ असावं जेणेकरून त्यांना लघवी आली तरी त्यांना पटकन जाता येईल, अशा पद्धतीचे सगळे ऑडिटोरियम शोधून आम्ही तो ऑडिटोरियम निश्चित केला. रजनी कोठारी त्या कार्यक्रमाला आले, त्या कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे बोलले आणि कॉम्रेड शरद पाटलांची त्यांनी जी स्तुती केली ते पाहता कॉम्रेड शरद पाटील हे कोणत्या मुशीतून निघालेलं व्यक्तिमत्व आहे ते आम्हाला स्पष्ट झालं. CSDS चे DL सेट असो, यार शहा असो, रजनी कोठारी असो, अशा मोठ्या व्यक्तिमत्वामध्ये कॉम्रेड शरद पाटलांचं
एक वेगळी मेथडलॉजी कॉम्रेड शरद पाटलांनी जी डेव्हलप केली होती, जी इंडिजिनियस होती, जी अत्यंत पाश्चात्यांना निगेट न करता पाश्चात्यांच्या मेथडॉलॉजीला सबलेट करणारी अशी मेथडॉलॉजी होती. अशा पद्धतीचं आकलन ह्या त्यांच्या सी एस डी एस मधल्या सहकाऱ्यांचं झालं होतं. त्यामुळं कॉम्रेड शरद पाटलाविषयी त्या सर्वांच्याच मनामध्ये एक वेगळा आदरभाव आम्ही पाहिलेला आहे. कॉम्रेड शरद पाटलांचं हे राष्ट्रीय पातळीवरचं, कारण ही सर्व महनीय व्यक्तिमत्व ही राष्ट्रीय पातळीवरची आहे, त्यांच्या मनातल्या कॉम्रेड शरद पाटलांविषयीच्या ह्या भावना पाहिल्या, मग त्या अकॅडमिकल क्षेत्रातल्या असो आणि त्या मैत्रभाव असो, त्या दोन्ही पातळीवरती कॉम्रेड शरद पाटील एक व्यक्तिमत्व म्हणून आमचा आदर द्विगुणित करणार असं ते आमचा अनुभव होता दिल्लीचा. या एकूणच त्यांच्या बरोबरच्या संपर्कातून कॉम्रेड शरद पाटलांचे असे अनेक अनेक कंगोरे व्यक्तिमत्वाचे आम्हाला पाहायला मिळत होते. कॉम्रेड पाटलांचा, शरद पाटलांचा एक चौथा प्रसंग आयुष्यामधला मी आपल्याला सांगतो आणि त्यानंतर आपण त्यांच्या एकूणच साहित्यावरती आणि साहित्यातल्या उपलब्धीवरती आपण चर्चा करूया. कॉम्रेड शरद पाटलांचा मराठी आणि इंग्रजी जो चौथा खंड आहे, प्रिमिटिव कम्युनिझम, मॅट्रिआर्की गायनोक्रसी अँड मॉडर्न सोशलिझम, प्राथमिक साम्यवाद, मातृसत्ता स्त्रीसत्ता आणि आधुनिक समाजवाद, या खंडाच्या एकूण प्रक्रियेमध्ये आम्ही इन्वॉल्व्ह झालो. म्हणजे इंग्रजी खंडाच्या प्रूफ रिडिंगपासून ते त्याच्या एकूणच बांधणीपर्यंत, कव्हर निर्मितीपर्यंत सर्व प्रक्रियेमध्ये मी सामील झालो. तो अनुभव माझ्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण, अत्यंत उपयुक्त असा तो अनुभव माझ्यासाठी ठरला. चौथ्या खंडाच्या इंग्रजी आणि चौथ्या खंडाच्या मराठी ग्रंथाचं आम्ही प्रकाशन पुण्यामध्ये बालगंधर्वला करण्याचं ठरवलं. नैऋत्य समाज विज्ञान अकादमीच्या माध्यमातून हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला. खूप सुंदर असा, अगदी दृष्ट लागण्यासारखा हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला एम ए मेहेंदळे स्वतः आले होते, अनेक मान्यवर समोर येऊन बसले होते शरद पाटलांना ऐकण्यासाठी, रावसाहेब कसबे स्वतः आले होते. त्यांच्या काळचे सर्व बुद्धिजीवी आणि उत्स्फूर्त असा तो प्रतिसाद होता. त्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक तुम्ही करावं असं मला ते सकाळी रेस्ट हाऊस मधून निघताना, एक तासाच्या कालावधीमध्ये मी ती रचना केली आणि माझं प्रास्ताविक उत्स्फूर्त झालं. उत्स्फूर्त प्रास्ताविकामध्ये मी अशी मांडणी केली, कारण काय झालं की या इंग्रजी ग्रंथाचं जे मी काही प्रमोशन आंतरराष्ट्रीय पातळीवरती सातत्यानं करत होतो त्यामध्ये वर्ल्ड मॅट्रिआर्कल स्टडीज ह्या अबेंद्रॉथ ज्या 2005 नोबेल पीस प्राईजच्या नॉमिनी आहेत 2005, त्यांनी ही वर्ल्ड मॅट्रिआर्कल स्टडीजची स्थापना केली. जगभर वेगवेगळ्या देशामध्ये त्यांचे प्रतिनिधी आहेत. भारतामध्ये आपल्या शिलाँगला पॅट्रिशिया मुखीम आहे, आपल्या आफ्रिकेमध्ये बेरेंडित मुथियाना आहेत, मेक्सिकोमध्ये मार्गारेट इगोलाईस आहे, लॅटिन अमेरिकेमध्ये सावित्री नायर आहे, अशा अनेक इटलीमध्ये वॉन नावाच्या महिला आहेत, त्या सर्व विद्वानांच्या, मेरियम डेक्स्टर आहेत इंग्लंडमध्ये, मॅट्री आर्कायू यांनी मधल्या काळामध्ये निर्माण केले हा वर्ल्ड मॅट्रिआर्कल स्टडीज, त्याच्या माध्यमातून यांनी 3 वर्ल्ड कॉन्फरन्स घेतल्या. लक्झमबर्गची जी वर्ल्ड कॉन्फरन्स झाली त्या वर्ल्ड कॉन्फरन्सच्या नंतर आम्ही सातत्याने त्यांच्या संपर्कात आलो.
कॉम्रेड शरद पाटलांच्या या चौथ्या खंडाचं एक्सपर्ट्स आम्ही सातत्याने त्यांच्याशी शेअर करत राहिलो. त्याच्यावरती त्यांची भूमिका, त्यांची मांडणी, मॅट्रियार्की, गायनाक्रोसी या दोन स्टेजवर काय आहे याच्यावरती आम्ही त्यांचं मत आजमावत होतो. या पुस्तकाच्या ग्रंथाच्या प्रमोशनसाठी नाही, पण एकूणच त्याच्यातला जो डिस्कोर्स होता, जो नव्यानं प्राथमिक साम्यवादाला नकार होत, त्यामध्ये मातृसत्ता आणि स्त्रीसत्ता ह्या दोन स्टेजेस, ही दोन स्थित्यंतरं तो मांडणारा होता. तो वेगळाच होता मार्क्सवादाच्या रिव्हिजनिझम मधला, मार्क्सवादाला एक वेगळा आयाम देणारा. त्यामुळे तो आम्ही मार्क्सिस्ट टेंडन्सी या संस्थेकडेही आणि वर्ल्ड मॅट्रियार्कल स्टडीज या संस्थेकडेही याचे एक्सपर्ट्स भेट पाठवून, याचे उतारेच्या उतारे पाठवून, त्याच्यावरती त्यांची मतं आम्ही आजमावत होतो. त्या कालावधीमध्ये हे वर्ल्ड मॅट्रियार्कल स्टडीज आमच्या संपर्कात आली. कॉम्रेड शरद पाटलांनी त्यांच्यासाठी एक इंग्रजी इंटरव्ह्यूही केला होता, तो आपण त्यांच्याशी शेअर केला होता. त्यांच्या एकूणच धारणा आणि कॉम्रेड शरद पाटलांच्या धारणा. तर कॉम्रेड शरद पाटलांचा जो चौथा खंड आहे, त्या चौथ्या खंडाचं प्रकाशनाच्या या प्रास्ताविकामध्ये मी मार्गारेट मेक्सिकन विदुषी मार्गारेट इगलाईस यांच्या ग्रंथांमधील एक कोटेशन त्यामध्ये मांडलं. ते कोटेशन असं होतं की मेक्सिकोमध्ये माझ्या ज्ञातीचा मी शोध केला आणि माझ्या ज्ञातीचा शोध मला गव्हाच्या पहिल्या शेतीवरून मिळाला. गव्हाची पहिली शेती माझी मेक्सिकोच्या अमुक अमुक जिल्ह्यामध्ये आहे, या डिस्ट्रिक्ट मध्ये. हा मी कोट केला आणि त्यानंतर कॉम्रेड शरद पाटलांना चौथ्या खंडासाठी जो प्रतिसाद आहे तो या प्रास्ताविकामध्ये मी मांडला. त्यामुळे ते उत्स्फूर्त होत. मी मागील 2-3 महिन्यापासून जो सातत्याने या इंटरनॅशनल फ्रॅटर्निटीशी इंटेलिजन्सची जो चौथ्या खंडाच्या माध्यमातून जो संपर्क केला होता, ते संपर्कच मी माझ्या प्रास्ताविकामध्ये मांडला. त्यामुळं ते उत्स्फूर्त प्रास्ताविक कॉम्रेड शरद पाटलांना खूप आवडलं. सर्व कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही रेस्ट हाऊसला जमा झाल्यानंतर ते म्हणाले की तुमचं प्रास्ताविक हे खूप प्रभावी झालं. परंतु त्यातला जो मुद्दा आहे, मार्गरेट इगलाईसने जो मुद्दा मांडला की तिने गव्हाची शेती जिथं शोधली, ज्या भागामध्ये तिला तिची जी ज्ञाती आहे, तिचं जे जेनिसिस आहे, त्या ज्ञातीचा उगम, थोडक्यात तिच्या परंपरेचा जो उगम आहे, तो तिनं गव्हाची शेती जिथं शोधली तिथं तिला मिळाला. हा सर्वात मोठा शोध तिने तिच्या ग्रंथामध्ये मांडला. कॉम्रेड शरद पाटील म्हणाले, तिला सांगा, मार्गारेट इगलाईसला सांगा की गव्हाचं आजचं जे रूप आहे ते डोमेस्टिकेटेड आहे. गव्हाचं आजचं जे लोंबी आहे, जे पीक आहे, ते डोमेस्टिकेटेड आहे. त्याचं जे जंगली प्रारूप होत, जंगली रूप होत, ते शोध. म्हणजे तुला आजची जी ज्ञाती आहे, जी शेतीमध्ये उतरली, ती शेती करण्यापूर्वी कुठून तिथं प्रविष्ट झाली त्या शेतीमध्ये, तेही तुला कळेल. तो होता मातृसत्तेचा पहिलं स्थित्यंतर. आज जिथं तू आहे ते आहे स्त्रीसत्तेचं दुसरं स्थित्यंतर. मार्गारेट इगलाईसला आम्ही त्याच दिवशी या कॉम्रेड शरद पाटलांच्या मांडणीचा ईमेल पाठवला. मार्गारेट इगलाईसने महिनाभराच्या संशोधनानंतर आम्हाला ईमेल पाठवला की अशा पद्धतीनं तुम्ही जी मांडणी केली त्या पद्धतीनं मी संशोधन केलं, शोध केला, आणि ते अगदी खरं ठरलं की माझी मातृसत्ताक जे जेनिसिस आहे हे माझं स्त्रीसत्ताक जेनिसिस आहे, स्त्रीसत्ताक उगम आहे. हा माझा शेतीत आलेला उगम आहे, हा माझा डोमेस्टिकेट केल्यानंतरच्या शेतीतला उगम आहे. परंतु तत्पूर्वीची माझी जी जंगली भाताची शेती आहे, ती जंगली भाताची शेती ज्या तलावाच्या काठी आम्ही केली, त्याचा मला शोध लागलेला आहे. मी येणाऱ्या ग्रंथामध्ये त्या शोधाची मांडणी करणार आहे आणि त्या शोधाचं एक्नॉलेजमेंट, श्रेय मी कॉम्रेड शरद पाटलाला देणार. हा चौथा अनुभव कॉम्रेड शरद पाटलांच्या बाबतीत. हा अधिकच मन सुखवणारा
आणि इंटेलिजन्सिया म्हणून, बुद्धिजीवी वर्ग म्हणून जो एक वेगळा इलिटिस्ट क्लास बनलेला आहे, जो एक वेगळा एक प्रवर्ग बनलेला आहे, आणि त्यांनी ज्ञानाची दारं ज्या पद्धतीनं ओढून घेतली आहेत, कावड आपली लावून घेतली आहेत, आणि अनएज्युकेटेड लिटरेट ही संकल्पनाच गायब केलेली आहे. अनएज्युकेटेड सायंटिस्ट ह्याला कोणताही सन्मान ठेवलेला नाही. अशा पार्श्वभूमीवरती कॉम्रेड शरद पाटलांचं ते स्टेटमेंट आणि त्याला मार्गारेट इगलाइसने दिलेली प्रतिक्रिया, मी ते फेसबुकवर पण ते ईमेल मागच्या वर्षी कॉम्रेड शरद पाटलांच्या जयंतीच्या सप्ताहामध्ये ते सगळी टाकली होती. बेरेंडित मुथ्यांचं असो, वर्ल्ड मॅट्रियार्कल स्टडीज आभेंद्रांचं ईमेल असो, इगलाइसचं ईमेल असो, हे सगळं मी मागच्या वर्षी आपल्या फेसबुकवरती टाकलेले होते. त्या माध्यमातून हा जो इंटेलिजन्सिया आहे तो इंटेलिजन्सिया जोपर्यंत खालून सामाजिक राजकीय आर्थिक पार्श्वभूमी तपासत नाही तोपर्यंत ही जी तथ्य आहेत ही तथ्य त्यांच्या हाती लागणार नाही. भारतीय कॉन्टेक्स्टमध्ये आर एस शर्मा असो, भारतीय कॉन्टेक्स्टमध्ये डी डी कोसंबी असो, भारतीय कॉन्टेक्स्टमध्ये रोमिला थापर असो, त्यांनी सिंधू सभ्यतेचं अशा पद्धतीनं दोन स्थित्यंतरामध्ये एस्टॅब्लिशमेंट केलेली नाही, सुचवलेलंही नाही. या पद्धतीनं मांडणी डी डी कोसंबी अधिक क्लोज जातात. डी डी कोसंबी सारखा प्रतिभाशाली व्यक्तिमत्व पॉलीमॅथ भारतामध्ये झालेला नाही. परंतु डी डी कोसंबीनंतर जर त्या प्रोग्रेशनकडे, डी डी कोसंबीनं तो ओढलेल्या अभ्यासाकडे जर कुणी जोखला असेल आणि आपल्या खांद्यावर घेऊन त्याला विकसित केला असेल असं म्हणायचं असेल तर ते कॉम्रेड शरद पाटीलच ठरतात. हा चौथा प्रसंग जो आहे तो चौथा प्रसंग आम्हाला इतिहासाकडे खालून पाहायला भाग करतो. हिस्ट्री फ्रॉम बिलो ही जी संकल्पना आहे, जी संकल्पना फ्युडलिझममध्ये डी डी कोसंबीनं मांडली, ती व्यापक करत इतिहासाकडेच तुम्ही खाली खालून पाहू शकता. ऑप्रेसिव्ह हिस्ट्री ही एक वेगळ्या पद्धतीनं आपला आक्रोश मांडणार, ती निगेट करणारी आहे, तो व्यवस्थेला महान नकार देणारी आहे. पण कॉम्रेड शरद पाटील जे मानतात तो विधायक नकार करतो. व्यवस्थेला नकार, महान नकार देते परंतु व्यवस्थेला धुडकावत नाही, तर व्यवस्थेला आपल्या कह्यात घेऊन व्यवस्थेला बदलण्याची मूल्य पण देते, ते झालं विधायक नकार. व्यवस्थेला नकार देणं हे कठीण काम आहे, महाकठीण काम आहे, परंतु व्यवस्थेला विधायक नकार देणं हे बुद्धीचं काम आहे, हे बुद्धिजीवीचं काम आहे, हे इंटेलिजन्सियाच्या कलेक्टिव्ह एफर्टचं काम. कॉम्रेड शरद पाटलांनी सातत्याने हे अभिव्यक्त केलं आहे की अशा पद्धतीनं हा डिस्कोर्स अनेक अंगाने फुलावं, अनेक प्रतिभाशाली व्यक्तिमत्व यामध्ये इन्वॉल्व व्हावी. परंतु खेदाने असं म्हणावं लागतं की कॉम्रेड शरद पाटलांच्या एकूणच या विचारविश्वाला पुढं ओढून घेण्याऐवजी तो परिस्पर्श वास्तवामध्ये विधायक नकार करणारे नव कन्स्ट्रक्टिव्ह हिस्ट्री मांडण्याऐवजी तो या गॉसिपमध्ये अडकतो. हा अत्यंत खेदजनक अशी ही बाब. कॉम्रेड शरद पाटील मला या पद्धतीनं एकूणच त्यांच्या संपर्कात येण्यातून अशा पद्धतीनं त्यांच्या या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू मला सापडले. आम्ही ते आमच्या कलेक्टिव्ह एफर्ट्समध्ये घालून जे काही कॉम्रेड शरद पाटलांचं कंट्रीब्युशन आहे ते कंट्रीब्युशनचं प्रपोगेशन, कंट्रीब्युशन लोकांपर्यंत घेऊन जात अशा पद्धतीनं हे विचारविश्व आम्ही आत्तापर्यंत जोखलेलं ओढलेलं आहे. कॉम्रेड शरद पाटलांना ह्या प्रत्यक्ष संपर्कातून, जसा कॉम्रेड शरद पाटलांचं व्यक्तिमत्व आम्हाला उमजलं समजलं, तसं कॉम्रेड शरद पाटलांचं व्यक्तिमत्व त्यांच्या ग्रंथरचनेमधून हे आम्हाला उमजलं समजलं. कॉम्रेड शरद पाटलांचे चार खंड, चार खंडामध्ये
पहिला जो खंड आहे तो दासशूद्रांची गुलामगिरी. दासशूद्रांची गुलामगिरी हा दोन भागामध्ये, पहिल्या भागामध्ये सिंधू सभ्यतेचा हा जो उलगडा केला आहे तो उलगडा अभिनव असा उलगडा. भारतीय इतिहासामध्ये अशा पद्धतीनं सिंधू सभ्यतेकडे कोणीही पाहिलेलं नाही आणि अशा पद्धतीने इतिहासाची रचना केलेलं आज तरी कोणतंही साहित्य उपलब्ध नाही. पहिल्या खंडाच्या दोन्ही भागाचा जो उद्देश होता तो उद्देश होता ईपीडब्ल्यूचे जे संपादक होते कृष्णराज, कृष्णराज यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हुवेर दि शूद्रांचं कॉम्रेड शरद पाटलांकडे पाठवून त्याचा रिव्ह्यू करायला सांगितलं. तो रिव्ह्यू झाला नाही, परंतु त्या रिव्ह्यूच्या प्रयत्नामधून ह्या दासशूद्रांची गुलामगिरी या खंडाच्या दोन भागांची निर्मिती. इतकं महत्वाचं ही ग्रंथरचना भारतीय प्राग इतिहासावरती प्रकाश टाकणारी आहे, भारतीय प्रोटो हिस्ट्रीवरती प्रकाश टाकणारी आहे, भारतीय इतिहासाचं एक वेगळं आकलन, एक इंडिजिनियस आकलन देणारं हे दोन ग्रंथरचना. या पहिल्या खंडाच्या दुसऱ्या भागाला रामायण महाभारतातला वर्ण संदेश हा मायथॉलॉजिकल सब्जेक्ट आहे. हा मायथॉलॉजिकल रामायण आणि महाभारत हे इपिक, हे महाकाव्य त्यांना इतिहासामध्ये ओढण्याचं प्रयोजन. सातत्याने आम्ही कॉम्रेड शरद पाटलांना हा प्रश्न विचारला, मायथॉलॉजीला इतिहासामध्ये ओढण्याचं प्रयोजन. कॉम्रेड शरद पाटील नेहमी आम्हाला एक उदाहरण सांगायचे. मार्क्सवादी यांची पकड मुंबईच्या गिरण्यामुळे मुंबईवरती होती. मार्क्सवादाच्या विरोधात शिवसेनेचा जन्म होता. शिवसेनेचा जन्माची कारण मीमांसा आपण पाहिलेली आहे, कशा पद्धतीनं त्यांना वसंत सेना म्हणायचे, काँग्रेसने कसं त्याला समर्थन दिलं डाव्या चळवळीला नष्ट करण्यासाठी, डाव्या चळवळीला पर्याय देण्यासाठी. मिलिटंट विचाराची शिवसेना वेगाने फोफावली. त्या फोफावण्याचं कारण जसं या वसंत नायकांच्या समर्थनामध्ये, काँग्रेसच्या समर्थनामध्ये आहे, तसंच मार्क्सवाद्यांच्या अनेक त्रुटीमध्ये आहे, मग त्या विचाराच्या असो कृतीच्या. त्या कोणत्या? तर कॉम्रेड शरद पाटील नेहमी म्हणायचे की मार्क्सवादी असं म्हणता, कम्युनिस्ट असं म्हणता की शिवसेना हा कागदी घोडा आहे, कागदी वाघ आहे, शिवसेना पक्ष हा कागदी वाघ. कॉम्रेड शरद पाटील म्हणायचे कागदी वाघ आहे, निर्जीव आहे, पण तो तुम्हाला खाऊन टाकेल, तो तुम्हाला खाल्ल्यानंतर त्याचा पुरावाही विरणार नाही, का तर तो कागदी आहे, तो निर्जीव आहे. भाकीत खरं ठर. शिवसेनेच्या सांस्कृतिक राजकारणाकडे शिवसेनेनं मायथॉलॉजिकल जे इम्प्रेशन होत त्याला कॅश करत मध्ययुगीन इतिहासाची धारणा आपल्या पक्षाची संकल्पना बनवत ज्या वेगाने फोफावली तिने मार्क्सवाद्याला तिच्या गडावरून तटावरून हळूहळू पाय उतार केलं आणि हा जो मुंबईचा बालेकिल्ला होता कम्युनिस्टांचा तो पाहता पाहता कम्युनिस्टांच्या हातातून गेला. कॉम्रेड शरद पाटलांनी मांडलेलं भाकीत हे स्पष्ट ठरलं आणि कॉम्रेड शरद पाटील त्यांच्या रामायण महाभारतातील वर्ण संघर्षाला नेहमी हाच आधार द्यायचे की लॅकिंग ऑफ कल्चरल हिस्ट्री. ही जी कल्चरल हिस्ट्री आहे भारताची, ही भारताची कल्चरल हिस्ट्री ही आमच्या महाकाव्यामध्ये दडली, ही आमच्या मायथॉलॉजीमध्ये दडली आहे आणि त्या मायथॉलॉजीला जोपर्यंत आम्ही इतिहासामध्ये रूपांतरित करत नाही तोपर्यंत त्याची सँक्टिटी, त्याचं पावित्र्य हे आमच्यासाठी, चर्चेसाठी, त्याच्या खंडनासाठी अवरोध राहील, आमच्यामध्ये भिंत बनून ते सँक्टिटी उभा राहील, आम्हाला त्याचं खंडन करू देणार नाही. पण जसंही आम्ही रामायण आणि महाभारत या मायथॉलॉजीचं आम्ही इतिहासामध्ये रूपांतर करू तो चर्चेचा, टीकेचा, अभ्यासाचा विषय होईल आणि त्यातली सँक्टिटी, त्यातलं पावित्र्य नष्ट होईल आणि मग टीका करण्याचा जो आमचा अधिकार आहे तो आम्हाला अधिकार मिळेल.
त्यातून पुन्हा पावित्र्य उभं राहण्याची क्षमता त्या महाकाव्यामधली नष्ट झालेली असेल. म्हणून रामायण महाभारताला एकूणच मायथॉलॉजीला आम्हाला जोपर्यंत हिस्ट्रीमध्ये रूपांतरित करता येत नाही, सांस्कृतिक राजकारण भारतातला असो महाराष्ट्रातला असो आम्ही जिंकणार नाही. त्यामुळे हा जो दुसरा भाग आहे त्या दुसऱ्या भागाचं महत्व असं प्रत्यक्षपणे भारतीय पॉलिटीमध्ये महाराष्ट्राच्या पॉलिटिक्समध्ये आपल्याला अधोरेखित करावं लागतं, आपल्याला त्यातलं मर्म उमजून घ्यावं लागतं. दुसऱ्या खंडाच्या पहिल्या खंडाच्या दुसऱ्या भागाचं हे महत्व आहे. रामायण महाभारतातलं वर्ण संघर्ष या दुसऱ्या भागाचं अजून एक महत्व आहे. या दुसऱ्या भागामध्ये त्यांनी पांचाली, कृष्ण, विदुर ही पात्र ज्या ताकदीनं पुढं आणली, ज्या पद्धतीनं ती पुढं आणली, त्याच्यावरती ज्या कलाकृती बनायला हव्या होत्या त्या कलाकृती आजही बन. विदुराचं पात्र, त्या पात्रावरती मी काल एक कविता बनवली परवा दिवशी आणि ती पोस्टवर टाकली माझ्या फेसबुकवरती. मला कधी 60-70 पेक्षा जास्त लाईक मिळत नाही, 100 लाईक मिळाले. पांचालीला पांचालीचं वस्त्र हरण करताना सातत्याने आम्हाला हा दाखवला जातो की कृष्ण त्या वस्त्रहरणाच्या दिवशी पांचालीची द्रौपदीची इज्जत वाचवतो वस्त्र पुरवठा करून. परंतु कृष्णापूर्वीही विदुर जो कुरूंचा दासी पुत्र आहे त्यांनी ज्या सभेमध्ये धृतराष्ट्र, भीष्म, द्रोणाचार्य हे मान खाली घालून बसले होते, असह्य होते, हतबल होते की आपल्या स्नुषेचं, आपल्या सुनेचं वस्त्रहरण होतंय आणि कुणीही ते रोखायला तयार नव्हतं, त्यावेळेला त्या कुरूंच्या महासभेपुढं उभारतो एक व्यक्तिमत्व. ते व्यक्तिमत्व आहे विदुरांचं. ना तो त्यांच्या गणाचा, ना तो त्यांच्या गोत्राचा, ना तो त्यांच्या कुलाचा, ना तो त्यांच्या रक्ताचा, उभारतो तो विदुर तो दास. तो प्रश्न विचारतो कुरूच्या महासभेला, पांडवाने चौपट हरल्यानंतर कौरवांचे दास बनते, कौरवांचे दास बनल्यानंतर पांडवांचा पांचालीवरचा हक्कही नष्ट होतो, पांचाली मुक्त होते, स्वतंत्र होते. दास असणारे पांडव स्वतंत्र पांचालीला पटावरती जुगारामध्ये लावूच शकत नाहीत, त्यामुळे पांचाली ही कौरवांची दास होऊ शकत नाही. दुःशासन, दुर्योधन तिचं जे वस्त्र हरण करतायत ते अनित्यक आहेत. कुरूच्या महासभे यावरती वाद घालवण्यासाठी तू केव्हाही बोलव का, तर या सभेचा नियम आहे अक्ष. स्त्री सत्तेचा हा शेवटचा नियम आहे अक्ष, आणि अक्ष त्या जुगारामध्ये आहे महासभे. मला साक्षीला कधीही बोलव, मी साक्ष देण्यासाठी उभा आहे. पांचाली ही स्वतंत्र आहे, पांचाली ही मुक्त आहे, कौरवांची दासी. अशा पद्धतीची मांडणी याच्यावरती कशा पद्धतीची नाटकं, कशा पद्धतीचे सिनेमे उभा राहू शकतात, जे आम्हाला दासमुक्तीकडे, जे आम्हाला शूद्रमुक्तीकडे, जे आम्हाला जातीमुक्तीकडे, जे आम्हाला स्त्री दास्य मुक्तीकडे घेऊन जातील, एक नव्या समाजाचं दर्शन आम्हाला घडवून आणतील असं कला साहित्य आम्ही निर्माण करू शकलो नाही, ज्याची प्रोबॅबिलिटी, ज्याची शक्यता हा पहिल्या खंडामधला दुसरा भाग रामायण महाभारतातला वर्ण संघर्ष आपल्याला दाखवतो. थॉमस कून, इतर अनेक तत्वज्ञ, विचारवंत, शेक्सपियर सारखी अभिजात ट्रॅजेडी असणारी नाटक, ग्रीकांची अभिजात ट्रॅजेडी असणारी नाटक, युरायपिडीस असतो, त्यानंतर मध्ययुगीन काळामध्ये शेक्सपियर असतो, ही जगभर गाजली. स्थल कालाच्या सीमारेषा होऊन त्यांनी त्या माणसाची मनं जिंकली,
कॅथरसिस केलं, माणसाच्या मनामधले अवरोध नष्ट करून त्यांचं शुद्धीकरण केलं, त्यांना प्रबोधनासाठी योग्य बनवलं. अशी महान ताकद या ट्रॅजेडी कलाकृतीमध्ये होती. ती प्राचीन काळामध्ये ग्रीकामध्ये होती युरायपिडीची, ते मध्ययुगीन काळामध्ये शेक्सपियरची होती. परंतु पाश्चात्य सर्व तत्वज्ञ सर्व विचारवंत हे म्हणतात की अशा ताकदीची नाटकं अशा ताकदीच्या कलाकृती ना आफ्रिकेमध्ये झाल्या ना आशिया खंडामध्ये. वास्तव आहे सत्य आहे. त्या पार्श्वभूमीवरती जेव्हा आम्ही विदुराचं हे पात्र पाहतो, पांचलीची ती भूमिका पाहतो, सीतेचं ते रूप पाहतो, कृष्णाचं ते रूप पाहतो, रामाची ती भूमिका पाहतो, त्यांचं समाज व्यवस्थेमधलं जे कंट्रीब्युशन आहे ते कंट्रीब्युशन मांडून त्याला इतिहास बनवण्याचं कॉम्रेड शरद पाटलांनी जे काम केलं आहे त्या इतिहासातून ही व्यक्तिमत्व हाडा मासाची व्यक्तिमत्व आमच्या कलाकृतीमध्ये साहित्यामध्ये जर निर्माण झाली तर अशा पद्धतीनं उजव्या विचारसरणीच्या उजव्या कलावादी विचारांनी निर्माण झालेल्या कलाकृती जनमनाची पकड घेणार नाही आणि अशा पद्धतीचं विखंडित भेदाचं वैषम्यपूर्ण वातावरण निर्माण करणार. आज जे वातावरण आहे ते निर्माण झालंच नसतं. कॉम्रेड शरद पाटलांनी हे सूचित केलं होतं की उत्तरेकडून लाट येते, उत्तरेकडून येणारी ती लाट आहे, ती लाट थोपवण्याची तुमची क्षमता जी आहे ही क्षमता या सांस्कृतिक राजकारणामध्ये आहे, या रामायण महाभारतातल्या वर्ण संघर्षाच्या या छोट्या पुस्तिकेमध्ये आहे, त्या पात्रामध्ये आहे, त्या अभिजात त्यांच्यामध्ये. कॉम्रेड शरद पाटलांना आम्ही बेदखल केलं, अनुलेखाने मारलं, त्याची किंमत आम्ही आज मोजतो आहे. त्या पद्धतीनंही त्यावरती विचार व्हावा या आजच्या चर्चेच्या माध्यमातून मी आपणाला विनंती करतो, सुचवतो. कॉम्रेड शरद पाटलांचा हा जो पहिला खंड आहे, त्या पहिल्या खंडाचा हा जो विषय होता तो वंश समाजाचा होता. वंश समाजाच्या या विषयामध्ये त्यांचा जो वादविवाद झाला तो वादविवाद रोमिला थापरांशी झाला. रोमिला थापरांनी वंश समाजाची एकूणच व्यवस्था समाजशास्त्राच्या अनुषंगाने जी मांडली तिला आक्षेप घेत कॉम्रेड शरद पाटलांनी जो ट्राईब शब्द आहे अभिजात साहित्यामध्ये ट्राईब शब्द तो टोळीलाही वापरतात आणि टोळी शेतीत उतरल्यानंतरच्या गण समाजालाही वापरतात. त्यामुळं टोळी आणि शेतीत उतरलेला समाज याच्यामधली जी विभाजन रेषा आहे ती विभाजन रेषा नष्ट होते. फोर्ड आणि ऍग्रिकल्चरी सोसायटी, ऍग्रिकल्चरी सोसायटीमध्येच सभ्यता निर्माण होते, सभ्यता निर्माण झाल्यानंतर संस्कृती निर्माण होते. हा जो विषय आहे हा विषय त्याचा आमच्या समाजशास्त्रींना आकलनच न झाल्यामुळं फोर्ड आणि ऍग्रिकल्चरी समाजामध्ये वंश समाजाची जी लिंक आहे ती वंश समाजाची लिंक सालोहित संबंधाने जेम्स फ्रेझर मानतो. जेम्स फ्रेझर काय मानतो की एक्झोगॉमी जी आहे ती होर्ड्स मध्येच तयार होते. सालोहितता ही वंश समाजाचं जे चिन्ह आहे सालोहितता ज्या रक्त संबंधाने बांधून ठेवतात ते टोळी समाजामध्येच तयार होतं. टोळी समाजामध्ये तयार झाल्यानंतर ते जेव्हा ऍग्रिकल्चर शेतीमध्ये उतरतात, शेतीमध्ये उतरल्यानंतर स्थिरता येते, निश्चितता येते, त्यामधूनच सभ्यतेची उभारणी होते. सभ्यतेच्या उभारणीनंतरच कल्चर, कल्चरच्या त्या कॉम्प्लेक्स शरद पाटील एक उदाहरण देतात की पहिला जो मातृसत्ताक समाज निर्माण होतो तो तलावाकाठच्या शेतीमध्ये जंगली भात शेतीवरती तो समाज आपले गुजराण करतो. उदरनिर्वाहासाठी तो जंगली शेती आणि शिकार. तो जंगली शेती करणारा शेती अर्धविकसित शेती समाज जेव्हा त्याला डोमेस्टिकेट करू लागतो, त्या जंगली भाताला डोमेस्टिकेट करू लागतो, नियंत्रित ह्याच्यामध्ये शेती करू लागतो, तेव्हाच तो स्त्री सत्ताक समाज बनतो. तेव्हाच त्याच्याकडे वरकड निर्माण होते जी सभ्यता बनवते, संस्कृती बनवते. आणि त्या बांधणीचा फर्टिलिटी मॅजिक म्हणजे पुनरुत्पादनाची जी माया आहे ती पुनरुत्पादनाची माया
मातृसत्तेमध्ये त्या मातृसत्तेच्या समाजाला पकडून ठेवते. आणि ते जेव्हा नदीपात्रातल्या शेतीमध्ये उतरतात तेव्हा त्यांना सरप्लस मिळतं, म्हणजे अधिकचं उत्पन्न मिळतं, त्यातून सभ्यता होते, त्यातून संस्कृती निर्माण होते. ते त्यांना मात्र ऍग्रिकल्चर मॅजिक, म्हणजे स्त्री ही भूमीचं रूप आहे, स्त्री ही निसर्गाचं रूप आहे, निसर्ग जसं पुनरुत्पादन करतो तसं स्त्री पुनरुत्पादन करते, पुरुष पुनरुत्पादन करत नाही. म्हणून स्त्रीला प्रभुत्व मिळतं आणि त्यातून स्त्री सत्ताक समाज होतो, तो वरकड देतो, तो अधिकचं उत्पन्न देतो, त्यामुळे त्याच्यातून सभ्यता निर्माण होते. हे ऍग्रिकल्चर मॅजिक आणि मातृसत्तेचं फर्टिलिटी मॅजिक आणि टोळी समाजाचं फक्त सालोहिता, हे तीन तथ्य मांडो कॉम्रेड शरद पाटील. टोळी समाज, मातृसत्ता आणि स्त्री सत्ता समाजाचं विभाजन रेषा मांडतात. आणि भारतीय इतिहासामध्ये अँथ्रोपॉलॉजी, समाजशास्त्र या दोन्ही विषयामध्ये पाथ फाइंडिंग असा शोध लावतात. कॉम्रेड शरद पाटलांचं हे कंट्रीब्युशन अत्यंत महत्वपूर्ण आहे भारतीय इतिहासाला, प्राग इतिहास, प्रोटो हिस्ट्रीला इतिहास बनवण्यामध्ये. त्याच्यासाठी आम्ही अनेक विद्यापीठाकडे ते आमचे डिक्लेरेशन दिलेले आहेत, आमचे मेमोरंडा दिलेले आहेत, आमची एकूण भूमिका मांडलेली आहे. आणि आर्किओ मायथॉलॉजी हा विषय, ही स्ट्रीम आपण प्रत्येक विद्यापीठामध्ये चालू करावी अशी विनंती आम्ही सातत्याने 2-3 वर्षापासून करत आहोत. कॉम्रेड शरद पाटलांचं जे हे योगदान आहे, या योगदानाचा निश्चितपणे विचार झाला पाहिजे. आणि त्या विचाराचं जे फलित आहे ते फलित नव समाज निर्माण करतात. जो आधुनिक समाजवादाची युटोपियन समाजाची रचना करतात, मनोरम असा तो समाजाची रचना करतात, तो मनोरम समाजाची रचना ही मातृसत्ता आणि स्त्री सत्ता समाजामध्ये त्यामध्ये दडलेली आहे. तो आपला आदर्श समाज नाही, परंतु आजच्या समस्येचं जे उगम आहे तो उगम या दोन्हीही स्थित्यंतरामध्ये आपल्याला मिळतो. आणि कॉम्रेड शरद पाटील मांडतात की मातृसत्तेतून स्त्री सत्तेमध्ये जाताना तो समाज स्वातंत्र्याचा नवा अर्थ आपल्याला, स्वातंत्र्याचा उगम कसा झाला ते डायलेक्टिक्स, तो आंतरविरोध आपल्याकडे. तंत्र हा शब्द ज्या पद्धतीनं प्राचीन साहित्यामध्ये आला त्यावरून उत्पादन साधनावरच्या मालकीला स्वतंत्र म्हटलं गेलंय. स्वतंत्र हा करता, उत्पादन साधन ज्याच्या मालकीचं तो करता स्वतंत्र. स्वातंत्र्याचा उगम असा स्त्री सत्तेमध्ये झाला. स्वातंत्र्याचा उगम स्त्री सत्तेमध्ये झाला, स्त्रीचं प्रभुत्व होतं, परंतु स्त्रीच्या प्रभुत्वामधून जो दुसरा घनाचा अर्धा भाग पुरुष आहे त्याच्यामध्ये अनरस्त निर्माण होईल, असंतोष निर्माण होईल. त्यामुळं निर्णय प्रक्रियेमध्ये हा पुरुष घनार्ध जो आहे, घनाचा अर्धा भाग, तोही सामील केला पाहिजे, सामित्य केलं पाहिजे. कशामध्ये? स्त्री हा अर्ध्या घनामध्ये आणि पुरुष ह्या दुसऱ्या अर्ध्या घनामध्ये काय केलं पाहिजे? सामित्य केलं पाहिजे. त्या सामित्यामधून समिती निर्माण होते. समिती हे सभागृह स्त्री पुरुषांचं सभागृह असत. सभा हे सभागृह फक्त स्त्रीचं, वृद्धेतर स्त्रियांचं, वृद्ध स्त्रियांचं हे सभागृह आहे. असे दोन हाऊस कौन्सिल या स्त्री सत्तेमध्ये निर्माण होतात. एक सभा जे वृद्ध स्त्रियांचं, मार्गदर्शक स्त्रियांचं, आणि पुरुषांमध्ये अनरेस्ट, असंतोष निर्माण होऊ नये, त्यांना दुय्यम लेखलंय, त्यामुळं तो असंतोष या गणाला फोडू शकतो, तो असंतोष त्यांच्यामध्ये निर्माण होऊ नये, तेही निर्णय प्रक्रियेमध्ये सामील व्हावे म्हणून सामित्य घडवलं जातं. त्यातून निर्माण होते समिती. समितीमध्ये कोण असतात? स्त्री आणि पुरुष. आणि त्या खंडाचा हे जे दोन भाग आहेत, त्या दोन भागामधून जो प्रागितिहास आहे भारताचा, प्रिहिस्ट्री आहे, त्याला इतिहासामध्ये रूपांतर करण्याचं जे महत्वपूर्ण कारण आहे ते कारण सातत्याने कॉम्रेड शरद पाटलांनी आपल्यापुढे मांडलेलं आहे. त्या माध्यमातून जे कला साहित्य निर्माण व्हायला पाहिजे ते निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे. मी माझा एक कालचाच अनुभव सांगितला की विदुरावरती मी एक छोटस काव्य केलं तर मला साधारणपणे 40-50 लाईक मिळत नाही, पण 100 लाईक मिळाले. या व्यक्तिमत्व जे आहेत, ह्या संकल्पना ज्या आहेत कॉम्रेड शरद पाटलांनी आपल्यापुढे ठेवलेल्या, त्या सातत्याने आपण कला आणि साहित्यामधून पुढे आणल्या पाहिजेत. आणि त्या एक वेगळं पेनिट्रेटिंग
असं एक सफलता मानवी मन ओळवण्याची क्षमता या कलाकृती साहित्यकृतीमध्ये निश्चितच असणार आहे. हा जो दासशूद्रांची गुलामगिरी आणि रामायण महाभारताचा वर्णसंघर्ष या माध्यमातून कॉम्रेड शरद पाटलांनी स्वातंत्र्य, समता आणि मित्रता, लोकशाही संकल्पना जी आहे, मूल्य जे आहे ती लोकशाही मूल्य या आदिम व्यवस्थेमध्ये, या मातृसत्ता स्त्रीसत्ता व्यवस्थेमध्ये कसं निर्माण झालं. जेव्हा वृत्तीगण निवृत्तीचा जो गण आहे तो स्त्री सत्तेमध्ये या सिंधू सभ्यतेमध्ये कार्यरत होता, त्यांनी उत्कृष्ट असं नगर रचना, व्यापार, ट्रेडिंग आणि ज्या पद्धतीनं क्राफ्ट्समनशिप आणि मग ह्या एकूणच आपल्या जनतेला ज्या पद्धतीची सिव्हिक फॅसिलिटी, नागरी सुविधा दिले आहेत ते पाहता अशा पद्धतीची सुविधा आजही अनेक देशामध्ये. त्या काळामध्ये, त्या मन्वंतरामध्ये, त्या स्थित्यंतरामध्ये हा एक वेगळा भाव जो निर्माण झाला, जो 1000 किलोमीटरच्या परिघामध्ये नदीपात्रावरच्या या नगर रचनेमध्ये जो मानवी भाव होता, त्याची ताकद जी होती ती ताकद होती ही स्त्री सत्ता आणि त्या स्त्री सत्तेनं निर्माण केलेलं हे स्वातंत्र्य, समता आणि मित्रता हे मूल्य. मित्रता मूल्य कशा पद्धतीनं, जसा निवृत्तीचा ऋतिगण ज्याने इनिशिएट घेऊन प्रयास करून ही गणव्यवस्था निर्माण करणे ह्या सिंधू सभ्यतेमध्ये, त्याला आकर्षित होऊन इतर गणांनीही सिंधू सभ्यतेमध्ये, सिंधू खोऱ्यामध्ये प्रवेश करून शेतीमध्ये उतरले. आपलं मौलिक असं फूड गॅदरर हंटररचं स्वातंत्र्य गमावून संचयी वृत्तीनं हे या शेती व्यवसायामध्ये उतरले, ह्या क्राफ्ट्समनशिपमध्ये उतरले, ह्या व्यापारामध्ये उतरले. ते कुणाकडे पाहून, तर निवृत्तीच्या ऋतिगणाकडे. ह्या गणामधल्या कल्चरमध्ये अशा जेम केन्युअरने 10 संस्कृती असण्याचा विचार व्यक्त केला आहे. सिंधू सभ्यतेच्या खोऱ्यामध्ये, सिंधूच्या खोऱ्यामध्ये अशा 10 संस्कृती नांदत असल्याचा त्यांनी दावा केलेला आहे. या भिन्न संस्कृती नांदत असताना एकाच पद्धतीची वीट, एकाच पद्धतीची नगर रचना, एकाच पद्धतीचे मोजमाप व्यापारामध्ये, एकाच पद्धतीचं कल्चर पॉटरीमध्ये, एकाच पद्धतीची मूल्य ज्वेलरीमध्ये, एकाच पद्धतीची मूल्य सिव्हिक फॅसिलिटीमध्ये, नागरी सुविधेमध्ये. 10 भिन्न संस्कृती हे तिथं नांदत असताना निवृत्तीनं त्यांना एकत्र ठेवण्यासाठी मित्रता, म्हणजे दोन गणामध्ये सौख्य नांदावं, सौहार्द नांदावं, त्यासाठी तिने एका गणामधून दुसऱ्या गणामध्ये जाण्याची क्षमता निर्माण असणाऱ्या कुलटा तयार केल्या. जो कुलटा शब्द नंतरच्या काळामध्ये व्यभिचारी स्त्री म्हणून पुरुष सत्ताक व्यवस्थेमध्ये नोंदवला गेला. त्या ज्या कुलटा होत्या, एका कुलामधून दुसऱ्या कुलामध्ये औषधोपचारासाठी आणि स्त्री सत्ताक धर्माच्या प्रचारासाठी जायच्या. त्या काय करायच्या, दोन गणामध्ये मित्रता निर्माण करायच्या, लोकशाही निर्माण करायची. ही तिन्ही मूल्य, ज्या मूल्याचं खंडन मंडन, ज्या मूल्याचं पुनर्रचना, ज्या मूल्यांची नवीन समाजासाठी, लोकसत्ताक समाजासाठी आपल्याला अत्यंत आवश्यक आहे, त्याचा जेनेसिस, त्याचा उगमच आपल्याला माहीत नव्हता, तर आपण विकास काय करणार. कॉम्रेड शरद पाटलांनी आपल्या ह्या अभिजात ग्रंथांमधून सातत्याने लिबर्टी, इक्वॅलिटी आणि डेमोक्रेसी या संकल्पनाच्या उच्चतर, प्रत्येक समाजामध्ये उच्चतर अवस्थेमध्ये त्याला नेण्याचे जे प्रयास आहेत, त्याचा प्रयासाचं डायलेक्टिक त्यांनी त्यांच्या नंतरच्या दुसऱ्या खंडामध्ये जाती व्यवस्था, सामंती सेवकत्वामध्ये, इतिहास लेखनशास्त्राचं, हिस्टोग्राफीचं अत्यंत उत्तम उदाहरण जर कोणतं असेल
तर ते आहे जातीव्यवस्थाक सामंत सेवकत्व. जातीव्यवस्थाक सामंत सेवकत्व हा दुसरा खंड, हा दुसरा खंड भारतीय समाज व्यवस्थेचा मध्ययुगन सामंती ते सरंजामी या दोन स्थित्यंतराचं वर्णन करणारा, त्याचं डायलेक्टिक्स मानणार, त्याचा उलगडा करणारा हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ इतका डेन्स आहे, त्याच्यामध्ये पानापानावर नव्हे तर प्रत्येक ओळीमध्ये असे प्रेमायसेस, असे प्रमेय मांडलेले आहेत की त्या प्रमेयावरती अनेक अनेक ग्रंथ निर्माण. इतकं डेन्स इन्फॉर्मेटिव्ह सिद्धांताने भरलेला ग्रंथ मी आजपर्यंत पाहिलेला. जातीव्यवस्था सेमंती सेवकत्व हा दुसरा खंड, त्याचा दुसरा भाग आहे शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण, महमदी की ब्राह्मण. भारतीय मध्ययुगीन काळ प्राग इतिहासामध्ये सांस्कृतिक राजकारणाची जी समस्या होती, ती समस्या रामायण महाभारतातल्या वर्ण संघर्षाने ते नष्ट करू पाहत होते. मध्ययुगीन काळामधली जी समस्या होती शिवाजी राजांच्या एकूणच व्यक्तिमत्वाला जे वेगवेगळे कंगोरे होते, त्या कंगोऱ्याला नष्ट करून शिवाजी महाराजांचं रूप, शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व एक साची करून त्याच्यावरती सांस्कृतिक राजकारणातून प्रभुत्व मिळवणाऱ्या प्रश्नांना, समस्यांना पहिलं उत्तर जर कोणी दिलं असेल तर कॉम्रेड शरद पाटलांनी दुसऱ्या खंडाच्या दुसऱ्या भागामध्ये हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण, हिंदवी महमदी की ब्राह्मण, या हे त्याचं मोल आहे, हे त्याचं महत्व आहे. त्यानंतरचे दोन्ही खंड हे आपल्यासाठी नव समाज निर्माण करणार, जात्यंतर भांडवलदारी क्रांती करून नव समाज निर्माण करणार सर्व कार्यकर्त्यांसाठी, सर्व इंटेलिजन्ससाठी, सर्व सामान्य जनासाठी अत्यंत महत्वपूर्ण असा तिसरा खंड आणि चौथा खंड आहे. तिसऱ्या खंडामध्ये जात्यंतर भांडवलदारी लोकशाही क्रांती करण्याची का आवश्यकता आहे आणि त्याच्यातून समाजवादाच्या आपूर्तीसाठी काय प्रयोजन करावं लागेल, त्याची मांडणी तिसऱ्या ग्रंथामध्ये आहे, तिसऱ्या खंडामध्ये आहे. आणि चौथा खंड जो आहे, चौथा खंड सातत्याने आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरती जो प्रिमिटिव्ह कम्युनिझम आहे, प्राथमिक साम्यवाद आहे, त्याच्या बोटामध्ये दोन स्थित्यंतर आहे, एक मातृसत्तेचं एक स्त्री सत्तेचं, हे मांडणी करणारी रचना कॉम्रेड शरद पाटील या चौथ्या खंडात राष्ट्रीय पातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरतीही लोकांना विचार करायला भाग पाडलेला. त्यामध्ये सगळ्यात महत्वपूर्ण जो मग अशी सांगितला तो वर्ल्ड मॅट्रिआर्कल स्टडीजने जी भूमिका घेतली, कॉम्रेड शरद पाटलांचा हा चौथा खंड जो आहे, तो चौथा खंड जगभरातल्या मातृसत्तेवरचं जे लिखाण आहे त्या लिखाणाला एका आर्काईव्ह मध्ये, वर्ल्ड मॅट्री आर्काईव्ह मध्ये त्यांनी जे ठेवलेलं आहे त्यामध्ये हा चौथा खंड ही लिस्बनच्या वर्ल्ड मॅट्री आर्काईव्ह मध्ये जतन करून ठेवलेला आहे. इतकं मोल ह्या चौथ्या खंडाचं आहे. कॉम्रेड शरद पाटलाचा हा एकूण त्यांच्या प्रत्यक्ष संपर्कातून आणि नंतर त्यांच्या पुस्तकातून जो आलेला अनुभव आहे तो अनुभव तुमच्यापुढे मी विशद केला. जाता जाता तुम्हाला एक उदाहरण मी सांगतो. कॉम्रेड शरद पाटील आणि त्यांना भेटण्यासाठी उत्सुक असणार आपले श्रीमंत कोकाटे सर. श्रीमंत कोकाटे सरांचा कार्यक्रम हा धुळ्यामध्ये होता. रोहिदास पाटील त्यावेळेला मंत्री होते. रोहिदास पाटील यांच्या संस्थेमध्ये शिवजयंतीच्या निमित्त कोकाटे सरांचा लेक्चर होतं. कोकाटे सर म्हणाले आपण जाऊया कॉम्रेड शरद पाटलांना भेटूया. कॉम्रेड शरद पाटलांना अगोदरच आम्ही श्रीमंत कोकाटे सरांविषयी माहिती दिली होती, त्यांच्या व्याख्यानाविषयी, त्यांच्या व्याख्यानाला होणाऱ्या गर्दीविषयी, प्रतिसादाविषयी, त्यांच्या एकूणच आत्तापर्यंतच्या सामाजिक चळवळीमधल्या कार्यकर्तृत्वाविषयी. तर जसं मी दिली होती तसं अनेकांनी त्यांना श्रीमंत कोकाटे सरांविषयी माहिती दिली होती. मग आम्ही तो कार्यक्रम दुपारी आम्ही पोचलो तसं आम्ही कॉम्रेड शरद पाटलांकडे गेलो, भेटलो आम्ही त्यांना आणि संध्याकाळी आम्ही चर्चेसाठी येतो. आता आम्हाला कार्यक्रमस्थळी जायचं आहे तर कार्यक्रमस्थळी गेलो. कार्यक्रम झाला, अत्यंत सुंदर असा तो कार्यक्रम झाला, प्रतिसादही उदंड असा होता. त्यानंतर कार्यक्रमस्थळी रोहिदास पाटलांचे चिरंजीव
त्यांच्या बरोबर जेवण वगैरे कार्यक्रम, आणि त्याला उशीर झाला. कॉम्रेड शरद पाटलांच्या घरी पोचायला आमचा 12:30 वाजले. श्रीमंत कोकाटे सर म्हणायचे, आपल्याला नको, आपण ते झोपले असतील, आता आपण त्रास देणं योग्य नाही. त्यांना मी म्हटलं, हे पहा, आपण त्यांना वेळ दिलेला की आम्ही कार्यक्रम झाल्यानंतर तुम्हाला भेटायला येणार आहे, तर ते आता 12:30 वाजले असले तरी ते जागे असणार आणि तुमची वाट पाहत असणार, शक्यच नाही म्हणले श्रीमंत कोकाटे, असं होणारच नाही या वयामध्ये. ते आपल्यासाठी एवढा मोठा माणूस आपल्यासाठी कशाला वाटणार? अहो, मोठा छोटा काही नाही म्हणलं, आपण जाऊया म्हणलं, त्यांना भेटूया. आम्ही आलो, त्यांच्या घराच्या खाली आलो, उभा राहिलो, आमची हिंमत होईना त्यांच्या घरामध्ये जायची. कोकाटे सर म्हणले, अहो नको. अहो म्हणलं, ते जागे असणार मी गॅरंटेड. मग तुम्ही एक काम करा म्हटलं, तुम्ही फोन करा, त्यांनी रिंग उचलली तर आपण जाऊ, नाही उचलली तर आपण परत जाऊ. 12:30 आम्ही रिंग वाजवली, रिंग वाजली, त्यांनी उचलली. कोकाटे सर म्हणाले, अहो असं असं, अहो मी तुमचीच वाट पाहतोय. तर असा हा महान दार्शनिक तत्वज्ञ, इपिस्टमॉलॉजिस्ट, इटिमॉलॉजिस्ट, एस्थेटिशियन, डायलेक्टिशियन, आर्ग्युमेंटेटिव्ह सायन्स, भारतीय कॉन्टेक्स्ट मधल्या आर्ग्युमेंटेटिव्ह सायन्सचा तो प्रवर्तक, सोशल सायन्स मधल्या अनेक शोधाचा तो प्रवर्तक, डाऊन टू अर्थ सामाजिक कार्यकर्त्यासारखं व्यक्तिमत्व, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामधल्या सरस्वतीच्या मूर्ती स्थापनेनंतर पुन्हा तानामध्ये बसून सरस्वतीची मूर्ती बाहेर काढण्यासाठी कुलगुरूची जात काढणार, कुलगुरूला तोंडावरती तुझी जात कोणती आणि तू सरस्वतीची मूर्ती लावलीस कशी, असा प्रश्न विचारून पुण्यामध्ये आंदोलन करणार, मातीमध्ये बसणारा हा कार्यकर्ता बुद्धिजीवी आपल्यासाठी एक वेगळं प्रमाण, एक वेगळं परिमाण उभा करतो. त्या प्रमाण परिमाणाला त्याच्याकडे आपण जाऊया, तो परिस्पर्श त्याचा अनुभव आपण घेऊया या निमित्ताने, या चर्चेच्या निमित्ताने. एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो. आपण मला इथं निमंत्रित केलं आणि कॉम्रेड शरद पाटलांविषयी बोलायला भाग पाडलं, त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.